Malakam is just something different. It's unlike anything we've ever done. Yeah. And everything in Malakam is backwards from the way it is in normal European circus. नमस्कार मंडळी, अमेरिका माझ्या नजरेतून या मराठी युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर कल्पना करा, अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहरातल्या गजबजलेलं ठिकाण टाइम्स स्क्वेअर, माणसांनी पूर्णपणे भरलेलं, दिव्यांच्या झगमगाटात नाहून निघालेलं, आणि तिथे जर तुम्हाला एखादं मराठी गाणं ऐकायला मिळालं आणि महाराष्ट्रातल्या मातीतला रांगडा मल्लखांब जर तुम्हाला तिथे बघायला मिळाला आणि त्या मल्लखांबावर भारतीय तरुण जर कसरती करत असेल तर तुम्हाला किती अभिमान वाटेल. हो, पण हे अगदी खरंय, हे घडलंय, अमेरिकेत घडलंय, टाइम स्क्वेअरलाच घडलंय. आणि मल्लखांबावर अतिशय प्रेम करणारा तरुण चिन्मय पाटणकर ह्यांच्यामुळे घडलं. मंडळी, काही दिवसांपूर्वी न्यूजर्सी मधील एडिसन या ठिकाणी मी एका कार्यक्रमाकरता गेले होते आणि तो कार्यक्रम होता मल्लखांबाची परीक्षा. बघितलं का छोटी छोटी मुलं किती सुंदर मल्लखांब इथे करतायत. अर्थात त्यांना या मल्लखांबाची गोडी लावण्याकरता त्यांच्या पालकांचं, प्रशिक्षकांचं आणि अर्थातच चिन्मय आणि त्यांच्या पत्नी ह्यांचं खूप महत्वाचं योगदान आहे. मल्लखांब तो भारतातून इथे आणायचा, कसा आणला असेल हा मल्लखांब इथे भारतातून, हा एक प्रश्न सगळ्यांनाच पडत असणार आणि त्याचं उत्तर आपण चिन्मयजींकडूनच आहे. मल्लखांब अमेरिकेत चालू करण्याकरता मी, इंद्रनील सोपरकर, राजेश नारखेडे, ओंकार देशपांडे आणि मनाली भोळे यांनी खूप प्रयत्न केले. इथे रोजवूड प्लँक म्हणून एक लाकूड मिळतं, त्याच्यातनं आम्ही मल्लखांब करायचा प्रयत्न केला, पण त्याची सुतं जी असतात ती अंगात जातात, त्यामुळे इजा खूप व्हायला लागली, इंजुरीज खूप व्हायला लागल्या आणि ते लाकूड खूप टिकाऊ नव्हतं. त्यामुळे आमच्याकडे फक्त एकच ऑप्शन होता की भारतातल्या सागवानी लाकडापासून बनवलेला मल्लखांब अमेरिकेत आणायचा. त्याच्यात गंमत अशी झाली की आम्ही खूप साऱ्या कुरिअर कंपन्या, मुव्हिंग कंपन्या यांना अप्रोच केलं आणि त्यांच्याकडनं एस्टिमेट्स घेतले. मल्लखांबाची किंमत आम्हाला भारतात 25,000 जे मिळतो मल्लखांब, तो आम्हाला US मध्ये 3 लाखाला मिळाला. जवळजवळ 3.5 लाख रुपये आमचे फक्त शिपिंग, मुव्हिंग, फॉरवर्डिंग मध्ये गेले. पण लकीली मल्लखांबचे एक चांगले सपोर्टर जे ह्या व्यवसायात आहेत, केदार सरस्वते, हे पुढे आले आणि त्यांनी त्यांचा कुठलाही नफा न ठेवता मल्लखांब आम्हाला सगळीकडे पोचते करून दिले. आता मल्लखांब त्यांनी बऱ्याच ठिकाणी अमेरिकेत, कॅनडात आणि पोलंडमध्ये शिपिंग करायला आम्हाला मदत केली, त्यामुळे तसा मल्लखांब चालू झाला. पण सुरुवातीचा जो पहिला मल्लखांब आम्ही इथे आणला
मलखांबची किंमत 25,000 आणि ओव्हरऑल शिपिंग फॉरवर्डिंग 3,50,000 रुपये अशी गंमतही आम्हाला बघायला मिळाली. खेळ आणि व्यायाम या दोन्हीचीही आवड असणाऱ्या आणि ते रेग्युलरली करणाऱ्या अमेरिकन्सनी हे करून नाही बघितलं तरच नवल, आणि त्याचा प्रत्ययही आम्हाला इथे आला. हा रशियन सर्कसपटू फोनिक्स या भारतीय क्रीडा प्रकाराकडे कसा वळला ते त्यांनी आपल्याला व्हिडिओच्या शेवटी सांगितले. चिन्मयजींनी मला सांगितलं की मलखांब हा प्रकार इथे ऑलरेडी माहिती होता पण शिकवणारा प्रशिक्षक कोणी नव्हता, आणि हीच दरी चिन्मय आणि त्यांची पत्नी प्रज्ञा यांनी भरून काढली. चिन्मय आणि प्रज्ञा दोघही मल्लखांबपटू आहेत. ते आल्यानंतर त्यांनी मल्लखांब भारतातून इथपर्यंत आणण्यापासून ते इथे त्यांच्याच घराच्या अंगणामध्ये हे प्रशिक्षण सुरू करण्यापर्यंतची सगळी धडपड केली. Ready? Slip hold. Padmasan. Slip hold. Good execution. आणि जसजसं हे प्रशिक्षण वाढत गेलं, जसजसा प्रतिसाद वाढत गेला, तसतसा इथे त्यांनी मल्लखांब फेडरेशन ऑफ USAची पण स्थापना केली आपल्या काही मित्रांच्या आणि हितचिंतकांच्या मदतीने. Bajrangi has and the catch. Split hold. Setting up for the Padmasan. And inverted. Nice job. Transition into Paschimottanasana. मध्ये भारतीय सण साजरे होतात हे आपण बघितलं, मंदिर आहेत हे बघितलं, पण मल्लखांबासारखा जो प्रकार आहे तो आता भारतात पण किंवा महाराष्ट्रात पण मी असं म्हणेन की थोडासा कमी बघायला मिळतो, पण तो आता मला इथे न्यू जर्सी मध्ये बघायला मिळाला. आणि तो कसा सुरू झाला आणि काय काय इथे चालू आहे ते आपण आता ऐकूयात. तर ही कॉम्पिटिशन आहे आताची, बरोबर? हो, अन्युअल इव्हॅल्युएशन आहे. त्याच्यात मुलांनी मागच्या 1 वर्षात काय नवीन प्रगती केली आहे त्याच्या बेसिसवरती जे तुम्ही जजेस बघितले ते सगळे अक्रेडिटेड जजेस आहेत, ज्यांनी जजिंगची परीक्षा देऊन दे हॅव गॉट अ सर्टिफिकेट ऑफ जजिंग, आणि ते 1 वर्षात जे मुलं शिकलेले आहेत त्या बेसिसवर त्यांना गुण देऊन त्यांचं कुठल्या लेवलला असाइनमेंट. चिन्मयजींनी मला बोलता बोलता असंही सांगितलं, ही जी सगळी लहान मुलं आहेत इथे मल्लखांब शिकतायत त्यांना मराठी भाषा फारशी माहिती नाहीये, घरात बोलतात तितक्यापर्यंतच त्यांना मराठी भाषेची ओळख आहे, आणि त्याच्यामुळे ही जी गाणी तिथे लावलेली असतात ती हिंदी मराठी अशी मिक्स किंवा हिंदी इंग्लिश अशी मिक्स असतात, की जेणेकरून त्या मुलांना पण थोडस आपण जे काही शाळेत शिकतोय आपण ज्या काही वातावरणात तिथे वाढतोय त्याच्यापेक्षा हे फार काही वेगळं नाहीये हे कळण्याकरता हा खटाटोप ते सगळे करतात. आणि मुलांना आवडतं हे करण्या करायला इथे
सुरुवातीला कुठल्याही कुठल्याही ऍक्टिव्हिटी सारखा ते म्युझिक असू दे, कुठल्याही शारीरिक थोडासा त्यांना पुश लागतोच, प्रत्येक मुलाला लागतो. काही मुलांना जास्ती आवड असते, काहींना कमी, पण एकदा एखाद्याच्या गोष्टीत सक्सेस यायला लागल्यावरती आवड निर्माण होते. अच्छा, मग आता जर कुणा इथे राहणाऱ्या काही जणांच्या मुलांना हे शिकायचं असेल मल्लखांब, तर तुम्ही सर्वात सोपी माहिती मिळवण्याची पद्धत वेबसाईट आहे, सो मल्लखांब इन यूएसए, मल्लखांब इन यूएसए ही वेबसाईट .com. पहिला क्लास आम्ही ट्रायल क्लास फ्री देतो, सो दॅट पीपल कॅन कम, काय किड्सला पण इंटरेस्ट आहे की नाही, त्यांचं काय लेवल आहे ते सगळं बघून मग किड्स they like it, they then come and say okay we want it. European gymnastics with like the rigidity of like this is how the trick has to be done every time, there's room for personality and creativity and expression, like so you have room for your own creativity, right? In gymnastics, if you do a trick that isn't on the books, you get 0 points. None. It's a non-trick. It's as if you didn't do it. Whereas this is like it seems like it encourages people to explore, and I really appreciate that about it. So it's the whole new culture, new skills, new ways to hurt myself. It's great. Sing along again. That's right. Great form, toes pointed, buttery, hands free, and the catch. Marching into the Dhinurasana. भारतात आल्यावर मला बऱ्याच जणांकडून प्रश्न विचारला जातो की अमेरिकन लाईफस्टाईल मधली अशी कोणती गोष्ट आहे की जी तुला खास करून आवडते. इथल्या लोकांची असलेली व्यायामाची आवड ही एक सवय एक मला अतिशय त्यांची आवडलेली आहे आणि आपण खरोखर त्यांच्याकडनं घेण्यासारखी आहे. व्यायामाच्या आवडीबरोबरच कोणतीही गोष्ट शिकण्याची इच्छा ती पण अजून एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे ते जसं आहे तसं शिकण्याची आवड आणि हे मला समजलं फोनिक्स कडून. I don't care at all. Like,
When you learn ballet, you learn the words in French because mm-hmm. that's what they are. Yeah. You don't translate them into English. That's silly. Mm-hmm. And I feel like it's the same. It's respect for the culture. And so I'm learning these words. Chinmay yanni English madhe conversion karun sangayacha prayatna kela. पण फोनिक्सने सांगितलं की आम्हाला जर नवीन एखादी गोष्ट शिकायची आहे तर ती आम्ही पूर्णपणे जशी आहे तशी शिकू, म्हणजे तुमच्या भाषेत जसे त्याचे उच्चार आहेत तसे आम्ही ते शिकू. आणि त्यांनी ते सांगताना एक उदाहरण दिलं, बेले डान्स जेव्हा आम्ही शिकतो तेव्हा त्यातला फ्रेंच टर्म्स आम्ही शिकतो, मग भारतीय मल्लखांब शिकत असताना भारतीय शब्द का नाही शिकणार. या मुलांनी वर्षभर जो सराव केलाय तो परीक्षकांसमोर सादर करून दाखवण्याचा आजचा हा दिवस होता. अतिशय सूत्रबद्धपणे दिलेल्या वेळामध्ये जी आसनं आपण कदाचित जमिनीवर बसून पण करू शकणार नाही अशी ही सगळी आसनं मुलं दोरीच्या मलखांबावर करून दाखवतो. चिन्मय आणि त्यांच्या टीमने हा भारतीय मातीतला रांगडा मल्लखांब जो आहे तो टाइम स्क्वेअर न्यूयॉर्क बरोबरच UN, त्याच्यानंतर स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, फॉक्स न्यूज चॅनल अशा वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन पोहोचवलेला आहे आणि त्यांचे ही सेंटर्सची संख्या दिवसेंदिवस वाढतीच आहे. आजूबाजूला घडणाऱ्या घटना आणि काही निगेटिव्ह बातम्या याच्यामुळे कधी कधी आपल्याला खरोखर खूपच नैराश्य येतं, काही चांगलं घडणार की नाही असं वाटायला लागतं. आणि अशाच वेळेस अशा चांगल्या गोष्टींचा प्रसार करण्याकरता धडपडणारी लोकं बघितली की खरोखर ही सगळी मरगळ झटकून जाते. आणि एक नाही असे अनेक लोक अमेरिकेमध्ये आहेत की जे भारतीय मूल्यांचा, भारतीय खेळांचा, भारतीय योगाचा प्रसार करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर काम करत आहेत. आणि त्याचाच परिणाम असावा कदाचित मी तुम्हाला आपल्या आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, माझ्या जिममधली चायनीज मैत्रीण, त्यानंतर युरोपियन इन्स्ट्रक्टर,
फिलिपिन असलेली अजून एक मैत्रीण, ह्या सगळ्या जणी भारतीय योगाचा आम्हाला कसा उपयोग झाला आमच्या जीवनामध्ये हे अतिशय अभिमानाने सांगत होते. तर ह्या संस्थेची सगळी माहिती मल्लखांबीन USA.org या वेबसाईटवर आहे. त्याचबरोबर त्यांचं एक यूट्यूब चॅनल आहे, मल्लखांब फेडरेशन इन USA. आणि या यूट्यूब चॅनलवर सगळी माहिती चिन्मय यांनी स्वतः याची दिलेली आहे. आणि तुम्हा सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. हो, तुमच्याकडे संक्रांत संपली असेल तरी आज आमच्या इथे संक्रांत आहे. आणि इथून तिळगुळ काही मी तुम्हाला पाठवू शकत नाही, पण तिळगुळ खा आणि भरपूर गोड गोड तुम्ही नेहमीच मला पाठवता तशा कमेंट्स पाठवत राहा. पुन्हा एकदा संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा.